साइकोट्रॉपिक सब्सटेंसेस मीन्स आर साइकोट्रॉपिक्स आर द सब्सटेंसेस विच चेंज द ब्रेन फंक्शन एंड रिजल्ट इन अ अल्टरेशन इन अ प्रिसिप्शन मूड और कॉन्शियसनेस. साइकोट्रॉपिक हे सब्सटेंसेस कशा आहेत किंवा कशासाठी यूज केला जातो त्याचा, तर जे पर्सन ते साइकोट्रॉपिक सब्सटेंसेसचा कंजम्पशन करतात, तर त्या सब्सटेंसेसचं कंजम्पशन केल्यामुळे त्या पर्सनचं जे ब्रेन फंक्शनिंग आहे त्या ब्रेन फंक्शनिंग मध्ये चेंज होते. त्याच्यानंतर परसिप्शन जे रिझल्ट आहेत किंवा परसिप्शन जे आहे ते काय होतं, अल्टरेशन त्याच्यात प्रोड्यूस होत आहेत. देन त्यांचा जो मूड आहे त्या पर्सनचा, तो मूड चेंज होतो आणि तो पर्सन जो आहे त्या तो कशात कॉन्शियसनेस मधून सफर करतोय. एम आय ऑडिबल टू यू? यस यस मॅम. स्क्रीन इज व्हिजिबल? यस यस मॅम. देन नेक्स्ट आहे, दिस सबस्टन्सेस मे बी यूज टू recreation purposely to alter one consciousness for the ritual or spiritual purpose or tool for the studying or augmenting in the mind. म्हणजे हे जे सबस्टन्सेस आहेत ते काय करतात, रिक्रिएशन प्रोड्यूस करतात त्या पर्सन मध्ये, किंवा जो पर्सन ते सबस्टन्सेस कंझ्युम करतात त्या पर्सन मध्ये काय करतात, रिक्रिएशन प्रोड्यूस करतात आणि तो पर्सन जो आहे तो काय होतोय, कॉन्सियसनेस होतोय. आणि त्याचं जे माइंड आहे त्या माइंड मध्ये काय होत आहे, त्याचं जे माइंड आहे ते काय होतंय, तर अग्युमेटिंग मध्ये सफर करते, किंवा त्याचं जे माइंड आहे ते कसं होतंय, त्याची थिंकिंग पॉवर असेल किंवा जे थिंकिंग पॉवर जी आहे ती काय होतीये, तर लो होते किंवा डिक्रीज होते. This substances often cause a subjective change in a consciousness and mood. These substances often cause a subjective change in the consciousness and mood, which the user may wait for 1 minute. These substances often cause a subjective change in a consciousness and a mood, which the user may find rewarding and pleasant, leading to the euphoria. म्हणजे हे जे पर्सन्स आहेत ते पर्सन्स जे पर्सन्स ते सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कंझ्युम करतात त्या पर्सन मध्ये काय होतंय, मूड चेंज होतोय. त्याच्यानंतर ते पर्सन कॉन्सियस होतात किंवा ते कॉन्सियसनेस मधून काय करतात, सफर करतात. देन जे पर्सन्स ते सबस्टन्स ऍडमिनिस्टर करतात किंवा त्या सबस्टन्सेसचा यूज करतात, त्या पर्सनला फिलिंग लाईक हॅपी पर्सन, म्हणजे आपणच खूप जास्त हॅपी आहे आहोत असं काय होतंय, त्या पर्सन मध्ये फिलिंग येते. इट लीड्स टू कंपल्सिव्ह ड्रग युजर डिस्पिट निगेटिव्ह कॉन्शियसनेस व्हेन यूज अ consistently in a excess, in a addition, sustained use of some substances may produce the physical and psychological dependence syndrome associated with a somatic or psychological emotional withdrawal state respectively. म्हणजे ह्या सबस्टन्सचा जर कंटिन्युअसली त्यांनी यूज केला किंवा हे सबस्टन्स जर त्यांनी कंटिन्युअसली ऍडमिनिस्टर्ड केले, तर त्या सबस्टन्स मुळे ते पर्सन जे आहे त्या पर्सन मध्ये काय निगेटिव्ह ऍटिट्यूड तिथे काय होतोय, प्रोड्यूस होतोय. त्याच्यानंतर ते पर्सन जे आहे ते काय करतात, ऍडिशनली म्हणजे एक्सेस क्वांटिटी मध्ये जर त्यांनी ते सबस्टन्सेस कन्झ्युम केले, तर त्यांचे फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल कंडिशन मध्ये काय होतात, काही डिसीज असतील किंवा काही सिंड्रोम असतील ते काय होतात, तिथं ऑकर होत आहेत. आणि ते त्यांचे जे फिजिकल कंडिशन असेल किंवा सायकोलॉजिकल कंडिशन असेल किंवा इमोशनल कंडिशन जी आहे ती काय होते, सोमॅटिक होते किंवा डिक्रीज होते.
Then commonly used psychotropic drugs can be divided in following groups. म्हणजे जे सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत जे नॉर्मली यूज केले जातात ते कुठल्या ग्रुपमध्ये डिव्हाइड केलेले आहेत. इन दॅट देअर आर दीज सबस्टन्सेस आर डिवायडेड इन टू फाईव्ह कॅटेगरीज. फर्स्ट वन इज अ एंजिओलायटिक एंजिओलायटिक ड्रग्स. फर्स्ट कुठली कॅटेगरी आहे एंजिओलायटिक ड्रग्स. एक्झाम्पल्स काय आहे त्या एंजिओलायटिक कॅटेगरीचं बेन्झोडायझेपिन. बेन्झोडायझेपिन हे काय एंजिओलायटिक कॅटेगरीचं एक्झाम्पल आहे. समजते? यस मॅम. देन नेक्स्ट आहे युफोरियंट्स. युफोरियंटचं एक्झाम्पल आहे एमडीएमए. एमडीएमएचा लॉंग फॉर्म काय आहे? मिथिलिन डायऑक्सी मिथिलिन एम्फेटामाइन. त्याला इन शॉर्टली काय म्हटलं जात? एमडीएमए. देन नेक्स्ट थर्ड कॅटेगरी आहे स्टिम्युलंट ड्रग. स्टिम्युलंट ड्रग्स एक्झाम्पल आहे एम्फेटामाइन. देन डिप्रेसंट कॅटेगरी अंडर येते अल्कोहोल. अँड हॅल्युसिनोजेन कॅटेगरी अंडर येते एलएसडी. What is mean by hallucinogenic drug or hallucinogen? भ्रम निर्माण करणारे. Okay, good. Then next आहे next point in this chapter that is narcotic. What is mean by narcotic? Narcotics means it refers to any psychoactive compound with any sleep induced property. म्हणजे हे जे narcotics drugs आहेत ते काय करतात जे पर्सन हे ड्रग कंझ्युम करतायत किंवा ऍडमिनिस्टर करतायत किंवा ह्या ड्रगचा युज करतात नार्कोटिक ड्रगचा त्या ड्रगमुळे काय होते त्या पर्सन मध्ये स्लीप इंड्यूस होते. हे ड्रग्स कशा आहेत? स्लीप इंड्यूस प्रॉपर्टीचे ड्रग आहेत. इट युजली रेफर टू द ओपाइड्स मोस्ट कॉमनली मॉर्फिन हेरोईन अँड ऑल डेरिव्हेटिव्ह ऑफ द कंपाऊंड फाउंड विथ द रॉ ओपियम लॅटेक्स. म्हणजे हे जे ड्रग्स आहेत ते कशा जे नार्कोटिक कॅटेगरी आहे ते नार्कोटिक कॅटेगरी अंडरचे ड्रग्स कुठले आहेत म्हणजे जे ओपॉइड्स ड्रग आहेत आपण ऍट मॉर्निंगच्या लेक्चरला पण बघितलं होतं ओपॉइड कॅटेगरी अंडरचे ड्रग. कुठला ड्रग आहे ओपॉइड कॅटेगरी अंडर? कुठला आहे? हेरोईन हा ड्रग येतोय. इट इज युजली रेफर टू द ओपॉइड्स मोस्ट कॉमनली मॉर्फिन हेरोईन अँड ऑल डेरिव्हेटिव्ह ऑफ इट ऑफ अ कंपाऊंड फाउंड इन अ रॉ ओपियम लॅटेक्स. म्हणजे हे जे नार्कोटिक ड्रग्स आहेत ते कसे ओपॉइड्स आहेत आणि त्याच्यात कुठले कुठले ड्रग्स येतात मॉर्फिन असेल हेरोईन असेल किंवा त्याचे जे डेरिव्हेटिव्ह आहेत त्या कंपाऊंडच्या डेरिव्हेटिव्हचे जे डेरिव्हेटिव्ह आहेत ते ऑल डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते कशात येतात नार्कोटिक ड्रग्स अंडर येतात. आणि जे रॉ मटेरियल आहे किंवा जे नार्कोटिक ड्रग्सचं जे रॉ मटेरियल आहे ते कशात फाउंड होते तर हे जे हेरोईन असेल मॉर्फिन असेल ह्याच्या किंवा जे ओपॉइड डेरिव्हेटिव्ह आहेत त्या ओपॉइड डेरिव्हेटिव्हच्या किंवा ओपीएमच्या लॅटेक्स मध्ये काय होतं हे नार्कोटिक डेरिव्हेटिव्ह आपल्याला ऑफर होत आहेत. नार्कोटिक इज अ क्लासिफाइड अंडर द डिप्रेसंट. हे नार्कोटिक ड्रग जे आहेत ते कुठल्या कॅटेगरी अंडर क्लासिफाय केलेले आहेत तर इट इज क्लासिफाइड अंडर द डिप्रेसंट कॅटेगरी. देअर इज अ लीगल कंट्रोल ओव्हर यूज ऑफ ए नार्कोटिक ड्रग. हे जे नार्कोटिक ड्रग्ज आहेत ते नार्कोटिक ड्रग यूज करण्यासाठी काय तर लीगल कंट्रोल तिथं केलेला आहे. म्हणजे हे ड्रग जे आहेत ह्याचा यूज करण्यासाठी आपल्याकडे लीगल परमिशन असायला पाहिजे किंवा हे जर ड्रग कल्टिवेट करायचे असतील तर त्यासाठी काय लीगल परमिशन असायला पाहिजे. ह्या ड्रगचं कल्टिवेशन किंवा यूज करण्यासाठी काय गव्हर्नमेंट थ्रू काय करावी लागते परमिशन घ्यावी लागते. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कन्व्हेन्शन आर द लिमिट पोझेशन यूज ट्रेड distribution, import, export, manufacture and production of the drug used in a scientific or medical use and the control of a drug trafficking at the
इंटरनॅशनल लेवल. हे जे ड्रग्ज आहेत, ह्या ड्रग्जचं जर समजा पोजेशन करायचं असेल किंवा कल्टिवेट करायचं असेल किंवा हे जे ड्रग्ज आहेत ह्या ड्रग्जचा यूज करायचा असेल, हे ड्रग इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचे असतील किंवा डिस्ट्रीब्युट करायचे असतील, तर त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, जे इलिसिट ट्राफिक आहे किंवा जो गव्हर्नमेंट थ्रूचं जे लॉ आहे किंवा रूल आहे त्याच्या अंडर आपल्याला काय करावं लागते, इंटरनॅशनल लेवलला त्याची परमिशन घ्यावी लागते. हे ड्रग फक्त सायंटिफिक यूज साठी आणि मेडिसिनल यूज साठीच काय केले जातात, डिस्ट्रीब्युट केले जातात, इम्पोर्ट केले जातात किंवा एक्सपोर्ट केले जातात. देन द कन्व्हेन्शन ऑल्सो इस्टॅब्लिश इंटरनॅशनल नार्कोटिक कंट्रोल बोर्ड. हे जे ड्रग्ज आहेत ह्या ड्रग्जचं जर पोजेशन करायचं असेल किंवा इम्पोर्ट करायचं असेल तर कुणाकडून परमिशन घ्यावी लागते, तर जी इंटरनॅशनल नार्कोटिक कंट्रोल बोर्ड आहे INCB त्याच्या थ्रू काय करावी लागते, ते ड्रग पोजेशन करण्यासाठी किंवा डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी परमिशन घ्यावी लागते. जे नार्कोटिक ड्रग्ज आहेत त्या नार्कोटिक ड्रगच्या कंट्रोलसाठी काय केलेलं आहे, ही जी लॅबोरेटरी आहे किंवा हे जे बोर्ड आहे ते काय केलेलं आहे, इस्टॅब्लिश केलेलं आहे. द कन्व्हेन्शन एक्सरसाइज कंट्रोल ओव्हर द सोशल फार्मसी दॅन 116 नार्कोटिक ड्रग्ज. म्हणजे नार्कोटिक ड्रग्ज मध्ये किंवा जे 116 नार्कोटिक ड्रग्ज आहेत सोशल फार्मसी अंडर किंवा आपल्या सोसायटीमध्ये किती 116 नार्कोटिक ड्रग्ज आहेत त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी काय केलेलं आहे, हे INCB इस्टॅब्लिशमेंट केली आहे. दे इन्क्लूड म्हणजे नार्कोटिक ड्रग्ज मध्ये कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत, मॉर्फिन आहे, कोडीन आहे, देन हिरोईन आहे, देन सिंथेटिक डेरिवेटिव्ह ऑफ ऑल हिरोईन कोडीन अँड मॉर्फिन ड्रग्ज, देन मिथॅडोन, देन पेथिडिन ऍज वेल ऍज कॅनाबिस, कोका अँड कोकेन. हे जे ड्रग्ज आहेत किंवा ह्यांचे जे डेरिवेटिव्ह आहेत ते कशात येतात, तर नार्कोटिक ड्रग्ज अंडर येतात. देन ओपियम अँड स्मोकिंग अँड इटिंग, ओपियम स्मोकिंग अँड इटिंग, कोका लिप चिविंग, कॅनाबिस रेजिन स्मोकिंग अँड नॉन मेडिसिनल यूज ऑफ ए कॅनाबिस आर प्रोहिबिटेड. म्हणजे जे ओपियम आहे त्या ओपियमचं स्मोकिंग किंवा इटिंग केलं जातं करणं हे पण काय केलेलं आहे, कंट्रोल केलेलं आहे किंवा प्रोहिबिट केलेलं आहे. जे कोका लिप डेरिवेटिव्ह आहेत किंवा कोका लिप आहे त्याचं चिविंग, देन कॅनाबिस रेजिनचं स्मोकिंग करणं किंवा नॉन मेडिसिनल यूज साठी कॅनाबिसचा यूज करणं हे काय केलेलं आहे, गव्हर्नमेंट थ्रू किंवा जे INCB आहे त्यानं प्रोहिबिट केलेलं आहे. देन लीगल डेफिनेशन ऑफ ए नार्कोटिक रन ऍज अ सबस्टन्सेस अँड प्रिपरेशन दॅट इंड्यूस अ ड्रॉ स्लीप स्टप ऑर इनसेन्सिबिलिटी. म्हणजे लीगल डेफिनेशन काय आहे नार्कोटिक ड्रग्जची, असे ड्रग्ज जे असे ड्रग्ज किंवा असे प्रिपरेशन्स जे स्लीप इंड्यूस करतात, देन इनसेन्सिबिलिटी त्या पर्सन जे पर्सन ते ड्रग्ज कन्झम करतात त्या पर्सन मध्ये इनसेन्सिबिलिटी इंड्यूस करतात किंवा ड्रॉ इंड्यूस करतात किंवा स्टप वॉर इंड्यूस करतात, त्या सबस्टन्सेसला काय म्हटलं जातं, नार्कोटिक ड्रग्ज असं म्हटलं जातं. लीगली नार्कोटिकचे डेफिनेशन काय आहे, तर नार्कोटिक इज डिफाइंड ऍज अ सबस्टन्स ऑर ए प्रिपरेशन दॅट इंड्यूस ड्रॉ स्लीप स्टप ऑर इनसेन्सिबिलिटी. दिस सबस्टन्सेस इज कॉल्ड ऍज ए नार्कोटिक सबस्टन्सेस. Alcohol is the most widely used substance in the world and has been for the thousands of the year. Alcohol hai preparation kay kele jata tar thousands of years pasun aplya community madhe kiwa society madhe ta alcohol cha use kela jata ahe. Alcohol is a potentially addictive substance. Mhanje alcohol kasa hai, addictive substance ahe kiwa alcohol cha addiction mule kiwa alcohol cha consumption mule kay hote tar पर्सन मध्ये रिस्की फॅक्टर्स क्रिएट होतात किंवा तो पर्सन जो आहे जो पर्सन ते ड्रग ऍडिक्ट करतोय तो त्या पर्सन मध्ये काही रिस्की फॅक्टर्स असतील किंवा काही डिसीजेस किंवा हेल्थ इफेक्ट काय होतात तिथं प्रोड्यूस होतात. टाइप ऑफ अल्कोहोल इन इंडिया,
इंडिया मध्ये कुठल्या कुठल्या टाइपचे अल्कोहोल अवेलेबल आहेत. इन दॅट फर्स्ट वन इज अ इंडियन मेड फॉरिन लिकोराइज, दॅट इज IML, इंडियन मेड फॉरिन लिकोराइज, दॅट इज IML. इन दॅट काय, इंडियामध्ये जे अल्कोहोल प्रिपेअर केले जातात किंवा इंडियामध्ये जे फॉरिजिन अल्कोहोल एक्सपोर्ट केले जातात त्याच्यात कुठले कुठले आहेत, तर विस्की, ब्रँडी, रम, ओडका जे मॅन्युफॅक्चर इन इंडिया, हे जे आहेत प्रिपरेशन ते काय केले जातात, फॉरिजिन प्रिपरेशन जे आहेत ते काय केले जातात इंडियामध्ये पण प्रिपेअर्ड केले जातात किंवा मॅन्युफॅक्चरिंग केले जातं. देन बियर्स ऑफ द डिफरंट स्ट्रेंथ अँड वाईन, अजून कुठले बियर्स आणि वाईन्स जे आहेत ते काय केले जातात इंडियामध्ये प्रिपेअर्ड केले जातात. कंट्री लिकोराइज मॅन्युफॅक्चरिंग गव्हर्नमेंट लायसन्स फॅक्टरी कॉल्ड एज ए RI, म्हणजे लिकोरचं जे मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं किंवा लिकोर हे प्रिपरेशन आपल्या इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं अंडर दी गव्हर्नमेंट अप्रूव्ड लायसन्स ऑर गव्हर्नमेंट लायसन्स फॅक्टरी, म्हणजे गव्हर्नमेंटनं ज्या फॅक्टरीला लायसन्स दिलेला आहे किंवा ज्या फॅक्टरीला अप्रूव्ह केलेला आहे त्या फॅक्टरीमध्ये काय केलं जातं ह्या लिकोरचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. देन इलिसिट ड्रिंक अँड इलिगल बट कन्झ्युम वाईडली, एक्झाम्पल आहे टॉडीजिम, मोवा अँड चांग. इलिसिएट ड्रिंक कुठले आहेत, इलिगल इलिसिएट ड्रिंक कुठले आहेत, टॉडीजी, देन मोवा अँड चँग, हे काय आहेत तर इलिसिएट ड्रिंक आहे. देन मिथॅनॉल इज द मोस्ट डेंजरस अडल्ट्रंट इन द इलिसिएट अल्कोहोल, इलिसिएट अल्कोहोल जे आहे किंवा इलिसिएट ड्रिंक जे आहे त्याच्यातलं सगळ्यात डेंजर अल्कोहोल कुठला आहे तर मिथेनॉल, हे काय आहे तर सगळ्यात डेंजर अल्कोहोल आहे. अँड इट इज ऑफटेन द कॉज ऑफ ए ट्रीटिंग हॉच ट्रॅडेजीज, आणि हे काय आहे तर ह्याच्यामुळे काय होत आहे तर मोस्ट ऑफ दी साईड इफेक्ट ऑब्झर्व होत आहेत ह्युमन बॉडीमध्ये जे हे मिथेनॉलचं कन्झम्पशन करत आहेत किंवा ऍडमिनिस्टर्ड करत आहेत. देन नेक्स्ट पॉइंट आहे, हाऊ डज अल्कोहोल ऍक्ट आफ्टर ऍडमिनिस्ट्रेशन ऑर आफ्टर यूज ऑफ दी अल्कोहोल, अल्कोहोलचा आपल्या बॉडीवरती किंवा बॉडीमध्ये काय इफेक्ट प्रोड्यूस होते किंवा अल्कोहोल आपल्या बॉडीमध्ये कसं ऍक्ट करते. देन इन दॅट फर्स्ट वन इज अल्कोहोल डिप्रेस द नॉर्मल फंक्शन ऑफ दी ब्रेन, अल्कोहोलचा यूज जर कंटिन्युअसली केला तर काय होतंय जे बॉडी फंक्शनिंग आहे किंवा जे ब्रेनचं फंक्शनिंग आहे ते काय होतंय डिप्रेस होते ड्यू टू अल्कोहोल. ऍट फर्स्ट इट डिप्रेस द पार्ट ऑफ द ब्रेन दॅट कंट्रोल द इनहिबिशन्स, आणि जे ब्रेनचं फंक्शन जे आहे ते काय होतं तिथं डिप्रेस होते आणि त्याच्यामुळे काय होतं जे इनहिबिशन लेवल आहे ब्रेनची ते काय होते इनक्रीज होते. इन अ स्मॉल अमाऊंट इट इज सीम टू क्लेम डाऊन अँड रिलीव्ह एन्झायटी, आणि त्या पर्सन मध्ये काय होते एन्झायटी प्रोड्यूस होते किंवा ते पर्सन जे आहे ते एन्झायटी मधून काय करते सफर करते. इट इज अ हायर डोस इट कॉज एज ए टॉल्टिवनेस, म्हणजे हे जे पर्सन्स आहेत जे हायर डोस त्या ड्रगचा कन्झम्पशन करतात किंवा जे पर्सन हे ड्रग कन्झम्पशन करतात किंवा यूज करतात तर ते पर्सन जे आहेत ते काय करतात सतत बडबडत राहतात किंवा ते टॉल्टिवनेस मधून काय करतात सफर करतात किंवा त्यांच्यावरती त्या हायर डोसचा इफेक्ट काय प्रोड्यूस होतोय तर ते पर्सन जे आहेत ते काय करतात सतत बडबडत राहतात. ऍट इवन हायर डोस इट कॉज ए इन्क्रीज सिडेशन लॉस ऑफ ए कंट्रोल अँड बॅलन्स, आणि ह्या ड्रगचा किंवा अल्कोहोलचा हाय डोस जर त्या पर्सननं घेतला तर काय होतंय ते पर्सन त्या पर्सन मध्ये काय होतंय तर कंट्रोल लूज होतोय, त्या पर्सनचा जो कंट्रोल आहे तो लूज होतोय आणि त्यांचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स पण काय होतोय लॉस होतोय. And finally, it causes
अनकॉन्शियसनेस अँड कोमा अँड इवन डेथ. आणि जे ते पर्सन काय करतात तर कोमा मधून सर्व करतात किंवा त्या पर्सनची डेथ पण होऊ शकते. समजलं इथपर्यंत? यस मॅम. यस मॅम. यस मॅम.